दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत विज्ञान कार्यशाळा संपन्न झाली. जुळे सोलापूर मधील युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील अनेक शाळांचे विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे भाभा अणुसंशोधन केंद्र अणुऊर्जा संशोधन सहयोग संकुल येथे अभियंता पदावर कार्यरत असलेले जयंत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम त्यांनी विज्ञान म्हणजे काय हे अगदी सहज सोप्या शब्दात समजावून सांगितले. बिनभिंतीच्या शाळेत शिकणारा अभ्यास म्हणजे विज्ञान, शिकण्यापेक्षा कृती करणे म्हणजे विज्ञान हे विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रयोगातून त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना गुरुत्वाकर्षण, कॅलिडोस्कोप, दुर्बीण, पेरिस्कोप, लॉ ऑफ रिफ्लेक्शन हे आणि यासारखे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांसमवेत स्वतः कृती करून दाखवले. शाळेत विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदी वातावरणात वैज्ञानिक प्रयोगांचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच कुतूहल, जिज्ञासा, उत्सुकता दिसून येत होती. या कार्यशाळेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक बी व्ही शेटे यांच्या अथक प्रयत्नातून कार्यशाळा संपन्न झाली. तसेच युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक सल्लागार अंजली तिवारी, मुख्याध्यापिका सौ पूजा वाजपेयी यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या कार्यशाळेस समन्वयक म्हणून अश्विनी बिराजदार यांनी काम पाहिले. दोन्ही सत्रात मिळून सुमारे 200 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी माढेकर यांनी केले. कार्यक्रमाला दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व प्राचार्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्हीजी शिवदारे कॉलेज, व्हीजी शिवदारे ज्युनियर कॉलेज, कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ फार्मसी पॉलिटेक्निक, युनिक इंग्लिश मीडियमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.